रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अन्न औषध प्रशासन कार्यालयात रुग्णांच्या का नातेवाईकांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगानं वाढ होत असल्यानं रेमडेसिवीर या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत असून इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते दरम्यान जिल्हा प्रशासनानं थेट हॉस्पिटलला संलग्न असलेल्या मेडिकललाच इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नाही दरम्यान रविवारी रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर रेमडेसिव्हीरसाठी गर्दी केली होती या ठिकाणी रुग्णांचे कोरोना रिपोर्ट आणि अर्ज भरून घेतले जात होते त्यानंतर सर्व कागदपत्र बघून अन्न औषध प्रशासन एक पत्र देत आहे या पत्रावरून संबंधित रुग्णासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधून रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिलं जात आहे त्यामुळं अन्न औषध प्रशासन कार्यालयात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी दिसून आली